ओके चलो सो गुड इवनिंग ऑल एंड वेलकम टू टुडेज सेशन. माय सेल्फ प्रमोद बडीगर. तुम्ही इथे कॉर्नरला एक आयकॉन पाहताय जे पहिले वेळा आलेत त्यांच्यासाठी हिलिंग ह्युमन, जिथे खाली लिहिलेले रिव्हर्सिंग 74 लाईफस्टाईल डिझीज विथ प्रूवन लेन्स टेक्निक. सो आज मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की हेल्थ रिलेटेड इश्यूज प्रत्येक घरात आहेत, ठीक आहे. अँड वी आर सो लकी की वी आर ब्लेस अँड वी आर लकी बोथ की आमच्या माध्यमातून आम्ही जे काही तुम्हाला सायंटिफिकली डाएट प्रोव्हाइड करतो, न्यूट्रिशनचं एज्युकेशन देतो, त्या माध्यमातून आपण सर्व जीवनशैली निगडीत आजार यांना रिव्हर्स करू शकतो. आणि हे मी नाही करत, हे आपण जे तुम्हाला सांगतो याच्या मागे एक सायन्स आहे. आणि आम्ही हे तुम्हाला शिकवतो देखील, जे आता आमच्या न्यूट्रिशन कोर्सचे स्टुडंट आहेत ते हे शिकून घेतले. 3 डे बॉडी रिसेट वर्कशॉप मध्ये पण आम्ही बरेचसे मिथ ब्रेक केलेले आहेत. 365 डेज मध्ये जे आहेत ते ऍक्च्युअली त्यांनी ट्रान्सफॉर्म केले म्हणून ते पुढे आणले. सो हे सगळं घडतंय. बट हे सगळं करत असताना ना जितका आजार, माझं एक मी खूपदा एक बरेचदा बरेचशा सेशन मध्ये एक वाक्य यूज करतो की मग जितका आजार हा आपल्या शरीरात असतो तितकाच तो आजार आज आपल्या मनात देखील असतो. सो त्यावर काम करणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आजचा प्रोग्राम आहे. सो खूप इम्पॉर्टंट सेशन आहे, खूप महत्त्वाचं सेशन आहे. मला तुम्हाला सेशनमध्ये पुढे घेऊन जाण्याआधी काही गोष्टी सांगायला आवडतील, कारण आज मेंटल हेल्थ हा इतका मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की सगळेच लोक कुठे ना कुठे ते फेस करतात. ते प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येकाला आयुष्यात कुठल्या ना कुठल्या टप्प्यात ते झालेले. माझ्याबद्दल स्वतःबद्दल सांगायचं झालं तर मला थोडंसं आय थिंक डेट मी जर तुम्हाला मला एक्झॅक्ट डेट नाही सांगणार कारण ते लक्षात यायला वेळ लागतो. बट इन द एंड ऑफ 2022 अँड द बिगिनिंग ऑफ 2023 मी स्वतः देखील एका खूप साऱ्या, म्हणजे मला लक्षात आलं नंतर की अच्छा असं होतं का डिप्रेशन मध्ये. सो तुम्हाला एक त्याला बंद करून ठेवायची इच्छा होती, कुठल्या कामात रस राहत नाही. बरेचदा आयुष्यात असं घडतं की चला यश अपयश हा वेगळा विषय झाला, बट असं होतं की आपण जे करू आपल्याला असं वाटतं की अरे मी जे करू ते अपयश आहे, किंवा आपण स्वतःला जास्त ब्लेम करतो, किंवा आपल्या आयुष्यात बऱ्याचदा अशा गोष्टी घडत राहतात की आपल्याला असं वाटायला लागतं की नाही, आपल्याच मागे काय लागलेले आहे ना, आणि गोष्टी बऱ्याचशा व्यर्थ वाटायला लागतात. तो या फेज मधून मी गेलेलो आहे आणि याचा इम्पॅक्ट संपूर्ण शरीरावर होतो, ठीक आहे. लाईक मेनी थिंग्स हॅपन विथ यू, म्हणजे तुमचं आपल्याकडे जास्त लोक फिटनेससाठी येतात, मेजॉरिटी आपल्याकडे फॅट लॉससाठी पण येतात. सो ह्याचं कनेक्शन ओव्हरवेटशी पण आहे, तुमचं वजन वाढत जातं, तुमचं परफॉर्मन्स, ओवरऑल फिजिकल फिटनेस डाऊन होते, बऱ्याच बऱ्याच समस्या, तुमची प्रोडक्टिव्हिटी डाऊन होते. आणि हे तुम्हाला लक्षात येत नाही की करू काय असते. म्हणजे बऱ्याचदा असं वाटतं की मला सगळं माहिती आहे, माझ्याकडे सगळं आहे, बट तरी होत का नाही. सो ही एक फेज येते लाईफमध्ये आणि ह्याच्यामधून कोणी चुकलं नाही. आज तर सेलिब्रिटी लोक पण बऱ्याचदा त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये कबूल करतात, सांगतात. नुकताच जर बघायचं झालं तर एक समांथा रूथ, तुम्हाला माहिती आहे की साऊथची खूप मोठी ऍक्ट्रेस आहे, आणि तिचा एक नुकताच एक छोटीशी क्लिप व्हायरल झालेली, तुम्ही पाहिली का नाही माहीत नाही, कारण तिकडे तिचा पॉडकास्ट जो होतो साऊथमध्ये त्याच्यामध्ये ती बोललेली की आज तिला इतक्या मेडिसिन्स घ्यावं लागतात, ती सूर्यप्रकाशात जरा पण वेळ थांबू शकत नाही, कारण ते चांगलं दिसण्यासाठी इतक्या काही गोष्टी केलेल्या आहेत की आता त्याचे साईड इफेक्ट जाणवत होते. आणि त्याचा व्हेरी डीप ऑन, म्हणजे मेंटली खूप एफेक्ट करतात. मला वाटतं लॉकडाऊन मधलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे सुशांत सिंग राजपूत याचं, की सुसाईड केलं. आणि हे होत आहे, म्हणजे याच्यामध्ये चुकलेलं कोणी नाही आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात हे स्टेज येते. कदाचित तुमच्यापैकी कोणाच्या आत्ता चालू असेल, माहित नाही लेवल कोणाची इंटेन्सिटी किती हाय आहे लो आहे माहित नाही, बट हे सेशन तुम्हाला हेल्पफुल राहील. आता एक असतं डिप्रेशन, म्हणजे माणूस पूर्ण तुटून गेला, ती स्टेज. एक असं थोडे वरवरच्या स्टेज असतं की जिथे दिवसभरातून काही क्षण असं होतं आपल्यासाठी की त्या ठराविक पिरियड करिता आपल्याला असं वाटतं की उदास वाटतं. असं आम्ही आमच्या जाहिरातीत ह्या प्रोग्रामसाठी जे आम्ही छोटीशी ॲड बनवली होती व्हॉट्सअप जाहिरात म्हणून आपण काही वाक्य टाईप केलं, त्यामध्ये आम्ही सांगितलं होतं उदासीनता वाटते, मूड म्हणावं तसा आपला राहत नाही. आणि मी नेहमी विचारतो सगळ्यात मोठा टाइमपास कुठे होतो, लोक खूप सारी उत्तरं देतात. कोण सांगतं मोबाईलवर होतो,
कोण सांगतो फोनवर गप्पा मारण्यामध्ये होतो, कोण सांगतो ओव्हर थिंकिंग मध्ये होतो. बट तुम्ही रूट कॉजवर जर विचार केला, सगळ्यात मोठा जो टाइमपास होतो आपला, सगळ्यात जास्त जे वेळेचं नुकसान होतं आपलं, ते होतं बॅड स्टेट ऑफ माइंड, खराब मूड असताना. मन जेव्हा तुमचं जागेवर नसतं, मन थारेवर नसतं, मानसिकरित्या तुम्ही जेव्हा फोकस करू शकत नाही तुमच्या कामावर, त्यावेळेस सर्वात जास्त तुमचं मूड हे होतो. तर माझे हे मुद्दे जर तुम्हाला पटत असतील आणि खरंच तुम्हाला याचं सोल्युशन हवंय, मे बी तुमच्यापैकी काहींना नसेल प्रॉब्लेम, काहींना असेल प्रॉब्लेम, काहींना जस्ट एक क्युरियोसिटी आहे बाबा शिकून घ्यायचंय. सो सर्वांना माझा प्रश्न आहे, किती लोकांना खरंच वाटतं की बाबा नाही ह्याचं सोल्युशन पाहिजे ना आपल्याला. सो इफ यू वॉन्ट सोल्युशन टाईप एस, फटाफट फटाफट एस टाईप करा, येस नाही, वाय येस नाही, येस, हा एस फॉर सोल्युशन. क्या बात है, वाह सुपर. सो यू आर ॲट राईट प्लेस, ठीक आहे, राईट प्लेस. आणि आपण ह्याचं सगळ्या बाजूने सोल्युशन पाहणार आहोत, नॉट ओनली विथ अँगल ऑफ माइंड, विथ अँगल ऑफ डायट ऑल्सो, ठीक आहे. कारण हे खूप महत्त्वाचं टॉपिक आहे. अँड येत्या काळामध्ये जर तुमच्यापैकी कोण करिअर कुठे करायचा असा विचार पडतोय त्यांना, तर बरेच लोक म्हणतात नाही हेल्थ इंडस्ट्री खूप बुमिंग आहे. मी म्हणतो बरोबर आहे, पण एक अजून एक इंडस्ट्री आहे मी जी तुम्हाला सांगतोय, त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवं, ज्याला आपण म्हणू सायकोलॉजी रिलेटेड, थोडंसं ह्युमन इमोशन्स रिलेटेड, किंबहुना मेंटल हेल्थ कोच म्हणून तुम्ही वर येऊ शकता. कारण खूप लोक ह्या पेनमध्ये आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं वी आर लकी की लोक आता ओपनली बोलतात. म्हणजे जेव्हा मी हा टॉपिक आय थिंक जेव्हा डिझाईन केला होता खूप वर्षापूर्वी, मला आठवत नाही, पण आय थिंक 6-7 इयर्स बॅक, बघा मी स्वतः हा टॉपिक डिझाईन केला आहे. बट त्यावेळेस एकदम तो असा म्हणतात ना, इट वॉज अट व्हेरी, म्हणजे खूपच जास्त रिसर्च नव्हता त्याच्यावर. बट 2022 मध्ये जेव्हा मी स्वतः हे फेस केलं, मी ह्यातून बाहेर पडलो, त्यावेळेस मग मी जो रिसर्च केला त्यावेळेस हा टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने इव्हॉल्व झाला. जो मी प्रेझेंट देखील केला एप्रिल 2023 मध्ये, जेव्हा मी पूर्णपणे यातनं बाहेर आलो होतो, त्यावेळेस मी हा टॉपिक माझ्या 30 डेजच्या कोर्समध्ये ॲड केला. मला वाटलं की नाही फक्त लोकांना न्यूट्रिशन शिकवून नाही चालणार, तर त्यांना मेंटल हेल्थवर पण शिकवणं गरजेचं आहे. आणि जेवढे आमच्या इथं न्यूट्रिशन कोर्समधले आहेत त्यांना कदाचित यातलं बरंचसं रिव्हिजन होईल. आणि मग मी त्याच्याबरोबर सिरीजमध्ये खूप सारे टॉपिक्स बनवले, लाईक कॉर्टिसॉल काय आहे, मंकी माइंड काय आहे, चिंप माइंड काय आहे, लिम्बिक सिस्टम काय आहे, PFC काय आहे, भरपूर काय आहे. म्हणजे आपण अजून एक लिम्बिक सिस्टम आणि PFCचा टॉपिक इन्फॉर्मेशन नाईटमध्ये घेऊन येऊ, तो एक खूप भारी टॉपिक आहे. म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला तो एक्सप्लेन करेल त्यावेळेस तुम्हाला हॅबिट फॉर्मेशन बऱ्याच गोष्टी समजतील, ठीक आहे. थोडे टेक्निकल वर्ड आहेत, बट मी तुम्हाला जेव्हा सेशन घेऊन सांगेल त्यावेळेस ते एकदम सिम्पल वाटेल. तुम्हाला जर आमच्या इन्फॉर्मेशन नाईट्स चेक करायचे असतील, त्यावेळी लास्ट को होस्ट टू प्लीज पोस्ट प्लेलिस्ट हिअर. सो ती प्लेलिस्ट तुम्ही नंतर कॉपी करून ठेवा आत्ताच, कारण एप्रिल नंतर हे इन्फॉर्मेशन नाईट्स ज्या तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आहेत त्या राहणार नाही आहेत. सो आत्ता तुम्ही बघू शकता, आय थिंक 10-11 इन्फॉर्मेशन नाईट्सचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. सो सुरू करूयात. सुरू करण्याआधी पहिलं तर मी तुम्हाला सर्वांना मनापासून ॲप्रिशिएट करतो की तुम्ही वेळात वेळ काढून सेशनसाठी आलात. थोड्याशा काही गाईडलाईन्स आहेत, बिकम अ फिनिशर इफ यू हॅव स्टार्टेड इट. जर तुमचं मध्येच इंटरनेट संपणार असेल तर रिचार्ज करून घ्या, ठीक आहे. हां, तुमचं मनाचा रिचार्ज कायम उत्तम ठेवायचा असेल तर आत्ता रिचार्ज करून घ्या, ठीक आहे. चॅट बॉक्समध्ये ॲक्टिव राहा. मला एक तर आपला वेबिनार मोड आहे, मला तुमचे चेहरे दिसत नाही आहे, मला तुमचे चॅट्स वाचून, हा बाबा आहे कोणतरी रिप्लाय देते, ठीक आहे. आणि मेजॉरिटी सर्वांनी करावं, सो दॅट एकमेकांना लक्षात येईल की कोण कोण आहे सेशनमध्ये, है ना, ठीक आहे. कारण चॅट बॉक्समध्ये पण सर्वजण चॅटिंग करत नाही आहेत, खूप आळशी आहेत लोक, आहे ना, ॲक्शन टेकर नाही बनत. बिकम ॲक्शन टेकर, ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत ना त्या करा, तर आयुष्यामध्ये मन तुम्हाला नेहमी म्हणेल की जे कंट्रोलच्या बाहेर आहे ना ते मिळवू शकतो. ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये असताना तुम्ही करत नाही ना, इनडायरेक्टली तुमच्या माइंडला मेसेज टाकता की अरे जे कंट्रोलमध्ये तेच होत नाही, तर जे कंट्रोलच्या बाहेर आहे ते कसं होणार ना. फॉर एक्झाम्पल, सकाळी लवकर उठणं झोपेत हे कंट्रोलमध्ये आहे ना, रात्री लवकर झोपायला जाणं कंट्रोलमध्ये आहे, व्यायाम करणं कंट्रोलमधल्या गोष्टी आहेत, ठीक आहे. खूप हेवी नाही मी सांगत आहे वर्कआउट करायला, बट जे जे कंट्रोलमध्ये ते करत राहा, तुमच्या मनाला मेसेज जाईल की तुम्ही
ते पण मिळवू शकता जे कंट्रोलच्या बाहेर आहे. कारण जर का तुम्ही कंट्रोलमधल्या गोष्टी करत नाहीये तर तुमच्या माइंडला तुम्ही इनडायरेक्टली सांगताय की जे कंट्रोलच्या बाहेर आहे ना ते तर तरी बसकी नाहीये. बस असंच सांगाल तुम्हाला. नोट्स काढा, स्क्रीनशॉट ओपनली काढा, मी तुम्हाला काही हरकत नाहीये, बिंदा स्क्रीनशॉट काढा. एंडला 3 टेकअवेज तुम्हाला सगळ्यांना शेअर करायच्या, 3 गोष्टी ज्या तुम्ही आजच्या सेशनमधून शिकलात. फटाफट ते पण तुम्ही काढत राहा. अँड लास्ट एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे, दॅट विच विल यू इम्प्लिमेंट. यातली अशी एक गोष्ट तुम्हाला घेऊन जायची आहे जी इम्प्लिमेंट करायची. आपण हे सेशन अधूनमधून करत असतो, प्रत्येक वेळी नवीन लोक परत रिपीट करतात. लाईक इथे खूप सारे लोक रिपीट करत असतील पण त्यांना नवीन शिकायला मिळेल बऱ्याच गोष्टी. आज मी नवीन पण ऍड केलेल्या आहेत. आणि प्रत्येक सेशनमध्ये मी काही ना काही नवीन ऍड करत राहतो. ठीक आहे. सो रिपीट जरी झालं तर तुम्ही इम्प्लिमेंट काय करता? मे बी तुम्ही मागच्या वेळेस काही वेगळं इम्प्लिमेंट केलं असेल, किंवा मे बी मागच्या वेळेस तुम्ही मेंटल स्टेट वेगळी असेल, आता मेंटल स्टेट वेगळी असेल. तर प्रत्येकाला याचा इम्पॅक्ट हा वेगवेगळा जाणवतो त्याच्या त्याच्या स्टेजनुसार. सो एक अशी गोष्ट तुम्हाला सगळ्यांना लास्टला टाकायची आहे. अँड इफ यू आर हां हां ओके कोई बात नहीं, व्हिडिओ तो बंद ही रखना है. यस, ऍक्शन टेकर, मनी मेकर. प्लेलिस्ट दिलेली आहे मॅडमनी. ओके. सो मला आता जर का तुम्ही सगळे रूल्स किंवा गाईडलाईन्स काय म्हणाल ह्याला फॉलो करायला रेडी आहात आणि एंड पर्यंत राहणार आहात, कमिटेड आहात एंडसाठी, तो टाईप सी. इथे लोक कमिटेड आहेत बघू. टाईप सी फॉर युअर कमिटमेंट. ओके मॅडम, बापरे खूपच स्पीड आहे, मी नावच वाचू नाही शकत, तरी मी मागे घेतो त्याला. येस. कितकी मॅडम, सुनीता गायकवाड, हर्षाली ढिले, विजयसिंग ठाकूर, अनिता पाटील, किशोर शेवकर, ललिता मॅडम आहेत, स्मिता शेळके, अनुजा मॅम आहेत, आयशा शेख, आराध्या जगताप, वर्षा गोलप, सुनीता पाटील, सुचेता टिगळे, प्रिया हजारे, प्रियंका कारके, वर्षा मॅम, प्रमिला जाधव, अंकिता बनसोडे, किरण वर्मा, हर्षदा मेहता, क्या बात, स्मिता सेठ, अर्चना म्हाळसकर, प्रियंका कारके, डबल अल्लाह, सुचेता टिगळे, सुवर्ण भोई, वाव फॅन्टॅस्टिक, सल्यूट आहे तुमच्या कमिटमेंटला. अँड नाव वी विल बिगिन द सेशन. स्टार्ट, वी विल स्टार्ट विथ द स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे. स्टॅटिस्टिक्स काय सांगतात, भारताचा डेटा काय सांगतोय? तर भारताचा डेटा सांगतोय जे अँझायटी डिसऑर्डर असेल ज्या पद्धतीने वाढतात ते 1 मिलियन म्हणजे 10 लाख असतं. सो इट हॅज बीन रेज बाय 25%, तो 2298 मिलियन पासून 374 मिलियन. म्हणजे याचा अर्थ 35 करोड लोकांना अँझायटीचे इश्यू आहेत. अँझायटी, घाबरतात, छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायला होतं त्यांना. आणि हा सर्वे 9 ऑक्टोबर 2023 आहे. सो आज आपण एवढ्या चांगल्या काळात असताना देखील, आपल्याला एवढं चांगल्या गोष्टी मिळत असताना देखील आपण अँझायटीला ओवरकम नाही करू शकत, भीती होते मनात. 60 to 70 मिलियन पीपल इन इंडिया सफर फ्रॉम कॉमन अँड सिव्हिअर मेंटल डिसऑर्डर. सिव्हिअर, आता ही संख्या 6 ते 7 करोडच्या घरात आहे. खूप मोठा नंबर आहे. सिव्हिअर आहे, सिव्हिअर म्हणजे ज्यांना ट्रीटमेंट घ्यावा लागतो, काही ना काही मेडिसिन्स चालू असतात त्यांच्या. अँड लास्ट अलार्मिंग काय लक्षात घ्या, दरवर्षी आपण भारता ऑलरेडी लोकसंख्या मोठी आहे, बट लोकसंख्या मोठी चायनाची पण. ठीक आहे. पण आपण कॅपिटल बनलोय, राजधानी बनलोय, ज्याच्यामध्ये 2.60 लाख लोक सुसाईड करतात. वी आर द, म्हणजे काही लोकांनी तो सेकंडवर पण काढले, एवढ्या एवढ्या सेकंडमध्ये एवढे एवढे सुसाईड होतात, किंवा एवढ्या एवढ्या मिनिटाला एवढे एवढे सेकंड सुसाईड होतात. सो इतकं हे अलार्मिंग झालेलं आहे. आणि ह्या लेटेस्ट डेटा आहे 9 ऑक्टोबर 2023 चा. कारण जो व्यक्ती जातो ना ह्या फेजमध्ये त्याला, म्हणजे माझे एक खूप चांगले मेंटर होते, ते नेहमी सांगतात, माणूस जेव्हा सुसाईड करतो ना तो सुसाईड हा अचानक कधीच करत नाही. सुसाईडच्या मागे त्याचे 6 महिने तरी मनामध्ये त्याच्या 100दा विचार येऊन जातो की अरे बघा ना, विचार करणार माणूस तसा सगळ्यात जास्त घाबरतो कशाला, मृत्यूला. पण तसं असताना देखील माणूस स्वतःहून मृत्यूच्या ह्याच्यामध्ये जातो का होत असेल. सो हे सगळे मेंटल डिसऑर्डर्स आहेत ना, इट इज अन केमिकल इन द माइंड. ज्या गोष्टी आहेत त्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. खरंच हा खूप वास्ट टॉपिक आहे, खूप डीप टॉपिक आहे. खूप लोक याच्यावर खूप चांगलं एज्युकेशन देतात, खूप लोक याच्यावर खूप चांगलं काम करतात माइंडसेट बदलण्यासाठी. माझे एक मित्र आहेत, ते मनी माइंडसेटवर खूप चांगलं एज्युकेट करतात.
आणि डेली ते क्लासेस घेतात, खूप चांगल्या पद्धतीने ते लोकांना शिकवतात. मी नेहमी त्यांना प्रमोट करत असतो, म्हणजे कारण ते त्यांना ते काम एक्सपर्ट आहेत त्यातले, ते त्यांना चांगल्या पद्धतीने जमतं. आय थिंक मला वाटतं कमिंग संडेला पण एक फ्री वर्कशॉप आहे तुमच्यापैकी ज्यांना इंटरेस्ट आहे, नक्की शीतल मॅडमला सांगा, शीतल मॅडम तुम्हाला सांगतील. ही इज डुईंग वंडरफुल जॉब. मनी रिलेटेड माइंडसेट चेंज करतात, आणि असं नाही की त्याचा फायदा फक्त मनीसाठी होतो. मी काही लोकांना सुचवलं मागच्या बॅचमध्ये, मला वाटतं मला आठवत नाही मी कधी बोललो होतो, बट मी बोललो होतो आणि त्यावेळेस मग काहींनी इंटरेस्ट घेतला आणि मला फार छान वाटतं त्यांच्याकडून फीडबॅक ऐकायला. सो नक्कीच ज्यांना इंटरेस्ट आहे शीतल मॅडमला कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला सांगतील की काय, त्यांचं फ्री वर्कशॉप अटेंड करा, नंतर तुम्ही ठरवा पुढे काय करायचं. बट समजून घ्या, कारण माइंडसेट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, ज्याच्यावर आपलं काम होणं गरजेचं आहे. आणि सुसाईड करण्यामध्ये अजून एक कारण असतं लोकांचं, फायनान्शियल स्ट्रेस. सो फायनान्शियली जर का तुम्हाला खरंच बाबा बाहेर पडायचं आहे, तर ही इज अगेन द राईट पर्सन टू टेक आउट फ्रॉम दॅट. ठीक आहे, शीतल मॅडमनी स्वतःचा नंबर टाकलाय. ओके चलो पुढे जाऊयात. काय कारण आहेत तुम्हाला पडत असतील प्रश्न, है ना, सगळ्यांना प्रश्न पडलेले आहेत की का बाबा एवढे मेंटल हेल्थचे डिसऑर्डर वाढले आहेत, म्हणजे इतके की एवढे सुसाईड होतात, 35 करोड लोक घाबरतात. ना 35 करोड इज अ बिग नंबर, बिग नंबर. म्हणजे तुम्ही जर पर्सेंटेज वाईज काढायला गेलात तर मग आपण म्हणायला हरकत नाही की 10 मध्ये 3 लोक जास्त घाबरतात. अँझायटी इमिजिएट येते त्यांना, आणि हे जर का होत आहे सो ह्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. आणि हे काम करण्याआधी पहिलं कारण तर समजून घेऊ. आता ह्यातली काही कारणं आपल्या हातात आहेत, काही कारण नाही आहेत, पण निदान कारणं लक्षात आली तर आपण पुढे काहीतरी करू शकतो. तर सगळ्यात पहिलं कारण लक्षात घ्या, जे खूप रिसर्च नंतर लक्षात आलेले, तुम्ही सगळ्यांना पटेल देखील, ते म्हणजे न्यूक्लिअर फॅमिली. पूर्वी अशी मोठी फॅमिली असायची, ठीक आहे. आता सगळ्यांनाच एक एक म्हणतात ना प्रायव्हसी पाहिजे, जे की चुकीचं पण नाही, काळासोबत काही लोकांना ते जास्त महत्वाचं वाटतं, बट प्रत्येक गोष्टीचे काय